आजची आपली रेसिपी आहे आळूच्या वड्या। आळूच्या वड्या बनवण्यासाठी मी या ठिकाणी काही आळूचे पानं घेतलेले आहेत, जे मी स्वच्छ धुवून घेतलेत। थोडासा लसूण, 1 ते 1.5 चमचा तीळ, 1/2 चमचा जिरी, 1/2 चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, जे आपल्याला पानांना लावायला लागेल। मी या ठिकाणी लसूण, जिरी आणि ओवा आणि त्यामध्ये थोडंसं 1 फाक मी लोणचं घातलेलं आहे आणि मी त्याची पेस्ट बनवलेली आहे। आता आपण हे सर्व साहित्य पिठामध्ये कालवून घेणार आहोत। प्रथम आपण मिरची, हळद आणि मीठ घालूयात, नंतर तीळ, नंतर लसणाची पेस्ट आणि हे सर्व मिश्रण थोडं थोडं पाणी घालून कालवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने कालवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहोत। आपण सर्व ओले पानं पुसून घेऊयात, म्हणजे आपण जे लावलेलं पीठ आहे ते पानांवरती तसंच राहील। आता आपण पानांना पीठ लावून घेऊयात। तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने पानांना पीठ लावायचं। एका पानाला पीठ लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती 1 पान ठेवणार आहोत। आपल्या पहिल्या पानाला पीठ लावून झालेलं आहे, आता आपण त्याच्यावरती अजून 1 पान ठेवूया आणि त्याला अशाच पद्धतीने पीठ लावून घेणार आहोत। पानाला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने पीठ लावायचं। आणि सर्व पीठ लावून झालं की आपण वडी अशा पद्धतीने रोल करणार आहोत। थोडस पीठ लावून राहिलेलं टोक आपण चिकटवून घेऊयात। आपण अशाच पद्धतीने बाकीच्या पानांनाही पीठ लावून घेऊयात। मी या ठिकाणी सर्व पानांना पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण याला वरून थोडंसं तेल लावूया, म्हणजे आपण वाफवल्यानंतर ते एकमेकांना चिकटणार नाहीत। वाफवण्यासाठी मी या ठिकाणी एक चाळणी घेतली आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे। आपण ही चाळणी पातेल्यावरती ठेवणार आहोत। मंद आचेवरती 15 मिनिटे आपण आळूच्या वड्या शिजवणार आहोत। पंधरा मिनिटं झालेली आहेत, मी आळूच्या वड्या काढून घेतल्या आणि त्या थोड्याशा थंड झालेल्या आहेत। मी या तळणार नाही, मी त्या तव्यावरती फ्राय करून घेणार आहे। साईडने तेल सोडून आपण त्या शिजवून घेणार आहोत, परतून घेणार आहोत आणि ह्या छान परतल्यानंतर आपण अशा पद्धतीने सर्व वड्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्या आळूच्या वड्या तयार आहेत।